या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। भीमशक्ती नवतरुण मंडळाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती पारगाव या ठिकाणी साजरी केली। संपूर्ण गावातून मिरवणूक यावेळेस काढण्यात आली। यावेळेस महिला आणि सर्व भीमसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते। संदीप यमुनाजी चकवे यांनी सर्वांसाठी अन्नदान महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। संध्याकाळी 11 नंतर तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला। अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये व त्याचबरोबर शांततेची जयंती 33 वर्षांपासून या ठिकाणी साजरी करण्यात येते। भीमशक्ती नवतरुण मंडळ भीमरावसाहेब गायकवाड, बाळूगणपत वाघमारे, बबन वाघमारे, विजय खरात, गौतम गायकवाड, आकाश गायकवाड, सरपंच दत्तात्रय ढेंगळे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनीता बगाड, त्याचबरोबर RPI अध्यक्ष पोपट राक्षे आदीजणी यावेळेस उपस्थित होते। मलाही सांगा की मोजक्याच गावामध्ये ह्या जयंती साजऱ्या होत आहेत, प्रत्येक गावाने ही जयंती साजरी करावी यावर तुम्ही काय सांगाल? मी आजच्या महामानवांच्या जयंती निमित्त असा संदेश देऊ इच्छितो की ज्या महापुरुषांनी आपल्याला त्यांचे विचार आणि त्यांचे अनुकरण करून आपण कसे समाजात त्यांचे विचार मांडावे आणि जयंतीच्या मार्फत सर्वांनी संदेश घ्यावा की ह्या महामानवांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे आणि त्याच्या विचारावरती आपण चाललेलो आहे। आज या प्रगतिशील आपल्या देशामध्ये आज त्यांचे विचार काय आहेत आणि त्या महापुरुषांनी ही जी राज्यघटना निर्माण केली आहे त्याच्या त्या राज्यघटनेवर ते आपलं पूर्ण भारत देश आज राज्यघटनेवरती आधारित आहे। तरी मी आजच्या या दिनी आज संदेश छोटासा संदेश देईन की जिथे जयंती साजरी होत नसेल त्यांनी आवर्जून जयंती महापुरुषांची प्रत्येक महापुरुषांची जयंती साजरी करावी असे मी सर्वांना आवाहन करतो। पारगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती साजरी करण्यात आली आहे। या ठिकाणी हे जयंती ज्यांनी साजरी केली आहेत तेथील सर्व भीमसैनिक आहेत, तर मला सांगा कशा प्रकारे ही जयंतीचं नियोजन केलं आहे, काय सांगाल? महामानव विश्वरत्न विश्ववंदनीय बौद्धसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम पारगावतर्फे आलेल्या सर्व उपासक उपासिकांना मानाचा आणि सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। भीमशक्ती तरुण मित्र मंडळ आयोजित पारगाव आज ही जयंती वर्ष 32वे आहे आणि अतिशय उत्साहात भव्य दिव्य अशी मिरवणूक आज या ठिकाणी साजरी झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात भोजनदानाचा कार्यक्रम सुरू आहे। यानंतर मनोरंजनासाठी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि सभेचं आयोजन केलेलं आहे। तरी मी भीमशक्ती तरुण मित्र मंडळातर्फे सर्वांना आज या जयंती निमित्त फार फार शुभेच्छा देतो, मनपूर्वक शुभेच्छा मानतो आणि आपल्या ज्या वृत्त चॅनल मार्फत आपण जे ही आजची बाईक घेत आहे तर आपलेही हार्दिक अभिनंदन करतो। जय भीम। न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड, आज 24 तास, मडपारगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।